स्वप्नपूर्तीसाठी पालकांनी पाठबळ द्यावे, मनीषा अव्हाळे यांचे प्रतिपादन। मराठा सेवा संघाच्या वतीने 200 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश खरंच कौतुकास पात्र आहे। मात्र विद्यार्थ्यांनी यावरच न थांबता मोठी स्वप्ने बघावीत आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जबाबदारी पालकांनी आपल्या खांद्यावर घेऊन विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे अशी अपेक्षा सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केली। मराठा सेवा संघाच्या वतीने इयत्ता 10वी 12वी आणि इतर विविध परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे बोलत होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयकुमार उबाळे उपस्थित होते। यावेळी विचारपीठावर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, उपाध्यक्ष डॉ जी के देशमुख, जिल्हा समन्वयक दत्ता मुळे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, कोषाध्यक्ष आरपी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना झाली। यानंतर मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी गौरव सोहळा घेण्यामागील उद्देश आपल्या प्रास्ताविक भाषणातून स्पष्ट केला। डॉक्टर उमेश मुगले यांनी वेगवेगळ्या शाखांमधील ॲडमिशन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले। यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक जिल्हाधिकारी आव्हाळे म्हणाल्या, सध्या स्पर्धेचे युग आहे, कोणतंही यश मिळवायचे असेल तर खूप कष्ट आणि मेहनत करावी लागते, त्यामुळे मुलांनी मोठे स्वप्ने बघावीत अशी अपेक्षा व्यक्त केली। अध्यक्षीय भाषणात उबाळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश खरंच कौतुकास्पद आहे। स्पर्धेच्या युगात आर्थिक बाजू भक्कम नाही अशा शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊन आपल्या मुलांचे भवितव्य घडवावे अशी अपेक्षा व्यक्त केली। यानंतर इयत्ता 10वी 12वी नीट आणि 12वी कला व कॉमर्समध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या 200 विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंत पवार, प्रवीण थोरात, सुजय वाघचौरे, डॉक्टर एस एम चव्हाण, दीपक शेळके, परशुराम पवार, राम माने, एम एन पवार, प्राध्यापक आर एस चव्हाण, प्राध्यापक जे के रोमन, रमेश जाधव, गोवर्धन गुंड यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले तर आभार डॉक्टर उमेश मुगले यांनी मानले। आशा आहे नवनवीन आवडते बातम्यांसाठी
आताच आमच्या जगदा राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.